आणि आता एक नजर टाकणार आहोत मोठ्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मधून. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती उद्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन. ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण देणार. शिवनेरी किल्ल्यावरनं मुख्यमंत्री शिंदेची माहिती. आरक्षण हा राज्याचा नाही तर केंद्राचा विषय. विशेष अधिवेशनातून काहीही हाती लागणार नाही. आधीही बोललो होतो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंची भूमिका. तर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय आता त्याप्रमाणे उद्या विशेष अधिवेशन. मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. उद्या विशेष अधिवेशनात कायदा पारित झाला नाही तर परवापासून आंदोलन. मनोज जरांगे पाटील ठाम. 2 ते 3 जणांच्या हट्टापायी सरकार वेगळं आरक्षण लादतंय. केंद्रातलं आरक्षण आणि आमचा विषय वेगळा. जरांगेंची प्रतिक्रिया. तर जरांगेंच्या हिशोबानं कायदा करणं चुकीचं. सरकारनं कायदा केला तर परिणाम भोगायला तयार राहा. गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया. सुप्रीम कोर्टापर्यंत आम्हाला जावं लागलं हेच दुर्दैवी. देशाच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं. पण त्यांनी वेगळा पक्ष आणि वेगळं चिन्ह घेऊन कामाला लागावं. सुप्रिया सुळेंची अजित पवार गटावर प्रतिक्रिया. लोकशाही मूल्यांचा आदर राखायला जायलाच हवा. तो सर्वोच्च न्यायालयानं उचलून धरला. आता चिन्ह मिळेल ते मिळेल पण आमचं नाव काढून घ्या म्हणतात. तुम्ही किती कोत्या मनाचे. जितेंद्र आव्हाडांची अजित पवार गटावर टीका. शिरूर मतदारसंघात लढण्यासाठी राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही. अमोल कोल्हेंच्या कारकिर्दीत काय कामं झाली. आढळराव पाटलांचा सवाल. तर आढळराव पाटलांना एक पद मिळालं त्यासाठी त्यांना शुभेच्छा. 4 वर्ष जे पद रिक्त होतं ते निवडणुकीच्या तोंडावर दिलं. अमोल कोल्हेंकडनं उपरोधिक शुभेच्छा.